आणखी एक मोठी बातमी, नंदुरबार जिल्ह्यामध्ये काँग्रेसमध्ये बंड होण्याची शक्यता आहे. आमदार शिरीष नाईक आणि पत्नी रजनी नाईक यांनी उमेदवारी अर्ज विकत घेतला आहे. शिरीष नाईक आणि पत्नी रजनी नाईक लोकसभेसाठी इच्छुक होते. काँग्रेसकडनं गोवाल पाडवी यांना मात्र अधिकृत उमेदवारी देण्यात आली, त्यामुळे शिरीष नाईक आणि त्यांच्या पत्नीची ही नाराजी उघडपणे समोर आली आहे.